महत्वाची बातमी. शिंदे फडणवीस अजित पवारांची एक महत्वाची बैठक थोड्याच वेळात शिंदेंच्या वर्षानिवासस्थानी होणार आहे. फडणवीस या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत तर अजित पवारांची प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाआधी राज्य सरकारची ही बैठक होती आहे. पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत. पराग, या बैठकीचं नेमकं कारण काय? कारण उद्या महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन होत आहे आणि त्याआधी ही महत्वाची बैठक होती आहे. नक्कीच, खरं तर ही महत्वाची बैठक आहे. नागपुरात आज लाडली बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्याचं जे आहे निधीचं वितरण होणार होतं, त्या कार्यक्रमासाठी आज तिन्ही नेते, म्हणजे महायुतीचे तिन्ही नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नागपुरात आलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान जे आहे नागपुरातील जो रामगिरी बंगला, त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहे आणि तिथे थोड्याच वेळात अजितदादा सुद्धा पोहोचतील अशी माहिती आहे. यांची बैठक होती आहे. या बैठकीमध्ये जे काही काँग्रेसचं आंदोलन असेल याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जे आहे जागा वाटपासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची, कारण की विदर्भात बैठक होत असताना विदर्भातील सगळ्या विषयांना किंवा त्या जागेच्या अनुषंगाने सुद्धा बैठक होण्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळते आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक साठी पोहोचलेले आहे. मात्र अजितदादा सुद्धा थोड्यात पोहोचतील अशी माहिती आहे. त्यानंतर या सगळ्यामध्ये काय बैठकीत काय चर्चा होते सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत. तो तास धन्यवाद.